उरणच्या समुद्र किनारी एक महत्त्वाची बातमी रायगड जिल्ह्यातील उरण मधून ही बातमी आहे। उरणच्या माणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर स्फोट सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला यावेळी पाचारण करण्यात आले। 10 ते 12 स्फोटक कांड्या सापडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मोरा पोलीस एसपी कार्यालय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून माणकेश्वर समुद्र किनारी ग्रामस्थांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी स्वाती आहेत आपल्या सोबत। स्वाती, खरं तर ही जी वस्तू सापडलेली आहे या वस्तू नेमक्या काय काय आहेत आणि काय नेमकी तिथे चौकशी सुरू आहे? रिद्धी, एकंदरीत माणकेश्वर समुद्र किनारी या कांड्या सापडलेल्या आहेत आणि या कांड्या जिलेटिन सदृश्य कांड्या असाव्यात, परंतु या कांड्या एका बॉक्स मध्ये आहेत, त्याच्यामुळे नक्की या कांड्या कसल्या आहेत, त्याच्यामध्ये नक्की जिलेटिनच्याच कांड्या आहेत की इतर काही पदार्थ घातक पदार्थ असू शकतात का, याचा शोध घेण्यासाठी बॉम्ब शोधक पथक तिथे पोहोचलेलं आहे। आणि त्याचबरोबर या समुद्र किनाऱ्यावरती जे नागरिक आहेत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांना जाण्यास मज्जाव घातलेला आहे। बॉम्ब शोधक श्वान पथक देखील गेलेला आहे आणि हा कांड्या इथे कोणी टाकल्या किंवा काय आहे याचा शोध आता तिथे सुरू करण्यात आलेला आहे। निश्चितच, मात्र स्वाती, ह्या ज्या वस्तू त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत ज्यावरून एकूणच संशय व्यक्त केला जातोय की नेमक्या हे स्फोटक असू शकतात, यासाठी कोणकोणती पथक त्या ठिकाणी आहेत आणि चौकशी कशा प्रकारे सुरू आहे? सर्वात पहिला इथे स्थानिक जे मोरा पोलीस स्टेशन आहे तिकडचे पोलीस गेले आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल संशय व्यक्त झाला की या कांड्या कशा बद्दल असू शकतात। त्यानंतर मग इथे इथं बॉम्ब शोधक पथक बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आधी श्वान पथक देखील इथे आलेलं आहे, जेणेकरून या कांड्या कुठून आलेल्या आहेत किंवा अजून काही कांड्या इथे परिसरात पसरलेल्या आहेत की नाही याचा शोध सुद्धा आता इथे घेतला जातो। खरं एकूणच या चौकशीनंतर नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्वाचं ठरेल। या संदर्भातले अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद स्वाती। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24